हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू स्टडी मॅथ्स फर्स्ट चाप्टर टू रियल नंबर्स प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाय क्वेश्चन फर्स्ट फाईंड द व्हॅल्यू फर्स्ट एक्झाम्पल मॉड्युलस ऑफ फिफ्टीन मायनस टू तर या साईनला मॉड्युलस म्हणतात आता हे रीड करताना कसं वाच करतात तर मॉड्युलस ऑफ फिफ्टीन मायनस टू तर मॉड्युलसमधील कोणत्याही नंबरची रिअल नंबरची व्हॅल्यू ही नेहमी काय असते पॉझिटिव्ह असते ती कधीच निगेटिव्ह नसते निगेटिव्ह आली तरी मॉड्युलस साईन काढल्यानंतर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली जाते आता हे एक्झाम्पल नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करायची पहा मॉड्युलस ऑफ फिफ्टीन मायनस टू इज इक्वल टू मॉड्युलस आ फिफ्टीन मायनस टू इज थर्टीन मॉड्युलस ऑफ थर्टीन मीन्स ॲन्सर इज थर्टीन सेकंड एक्झाम्पल मॉड्युलर्स ऑफ फोर मायनस नाईन मॉड्युलर्स ऑफ फोर मायनस नाईन इज इक्वल टू मॉड्युलर्स ऑफ द नाईन हा बिगेस्ट नंबर आहे नाईन मायनस फोर इज फाय पण नाईनला साईन मायनस आहे आणि नाईन हा मोठा नंबर आहे त्यामुळे ॲन्सरला साईन मायनस येईल मॉड्युलर्स ऑफ मायनस फाय बट मॉड्युलर्स ऑफ मायनस फाय इज फाय म्हणजे मॉड्युलसचं साईन काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय करतात पॉझिटिव्ह लिहितात थर्ड एक्झाम्पल मॉड्युलस ऑफ सेवन इन्टू मॉड्युलर्स ऑफ मायनस फोर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ सेवन मीन्स सेवन इंटू टू ऑफ मायनस फोर इज इक्वल टू ऑल्सो फोर कारण मॉड्युलर्स साईन काढले की त्याची व्हॅल्यू काय लिहिली जाते पॉझिटिव्ह लिहिली जाते सेवन फोर ज ट्वेंटी एट तर तुमच्या लक्षात आले का पहा एक्झाम्पल मॉड्युलसमध्ये दिलं असेल तर ते तसंच सॉल्व करायचं आणि जर या ठिकाणी मॉड्युलर्समध्ये नंबर दिलेत पण म निगे मल्टिप्लिकेशनचं साईनमध्ये दिलेलं आहे त्यामुळे आधी व्हॅल्यू काढून घ्यायची आणि नंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं चला तर मग पाहूया क्वेश्चन नंबर टू सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल मॉड्युलस ऑफ थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू वन आता या ठिकाणी मॉड्युलस ऑफ थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू वन दिले म्हणजे थ्री एक्स मायनस फायची व्हॅल्यू प्लस वनही असू शकते किंवा मायनस वनही असू शकते आता ही एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची पहा वॉड इडस थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू वन देअर फोर थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू प्लस वन और थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू मायनस वन म्हणजे थ्री एक्स मायनस फायची व्हॅल्यू प्लस वनही असू शकते किंवा मायनस वनसुद्धा असू शकते हे दोन्ही आपल्याला सॉल्व करावे लागतील मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल तर थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू वन हा मायनस फाय बरोबर चिन्हाच्या पुढे पाठवला हो तर तो प्लस होईल मीन्स थ्री एक्स इज इक्वल टू वन प्लस फाय थ्री एक्स इज इक्वल टू फाय प्लस वन इज सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स अपॉन थ्री हा थ्री इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाईड होईल थ्री टू झ सिक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे एक्स इज इक्वल टू टू हियर थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू मायनस वन हा मायनस फाय जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवला तर तो प्लस होईल थ्री एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस फोर थ्री एक्स इज इक्वल टू दहा मायनस वन प्लस फोर आहेत सॉरी प्लस फाय आहेत मायनस वन प्लस फाय या ठिकाणी फाय आहेत ते मायनस फाय इकडे गेल्यानंतर प्लस होतील मायनस वन प्लस फाय फायमधून वन गेले फोर राहिले आणि फोर हा मोठा न फाय हा मोठा नंबर असल्याने प्लस फोर येतील मीन्स मायनस वन प्लस फाय इज इक्वल टू प्लस फोर आता हा थ्री आणि एक्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे तो एक्स फोर आपण जर थ्री तिकडे फोरकडे पाठवला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवला तर तो काय होईल डिवाईड होईल मीन्स एक्स इज इक्वल टू फोर अपॉन थ्री देअर फोर ॲन्सर इज एक्स इज इक्वल टू टू ऑर एक्स इज इक्वल टू फोर अपॉन थ्री सेकंड एक्झाम्पल मॉड्युलर्स ऑफ सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू फाय मीन्स सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू प्लस फाय और सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस फाय सेम प्रोसेसने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत आता हा सेवन इकडे प्लस आहे तिकडे पाठवला तर मायनस होईल मीन्स मायनस टू एक्स इज इक्वल टू फाय मायनस सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू तर सेवनमधून फाय गेले तर टू राहतील आणि सेवन हा मोठा नंबर आहे आणि त्याचा साईन मायनस म्हणजे ॲन्सरला सीन साईन मायनस येईल मायनस टू इज इक्वल टू मायनस टू मीन्स प्लस टू एक्स इज इक्वल टू प्लस टू मायनस मायनस प्लस झाला फॉर एक्स इज इक्वल टू टू अपॉन टू अँड टू अपॉन टू इज वन हिअर मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस फाय मायनस सेवन मायनस टू एक्स इज इक्वल टू तर हे दोघेही मायनस आहेत म्हणजे ॲडिशन होईल त्यांना साईन सेम आहे सेवन प्लस फाय ट्वेल्व पण ट्वेल्वला साईन त्यांना असणारं कॉमन साईन येईल मायनस ट्वेल्व मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व्ह मीन्स टू एक्स इज इक्वल टू प्लस टू एक्स इज इक्वल टू प्लस ट्वेल देअर फोर एक्स इज इक्वल टू ट्वेल्व अफॉन टू इज इक्वल टू टू सिक्स ज ट्वेल्व मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स टू व्हॅल्यूज वन और सिक्स एक्स इज इक्वल टू वन और एक्स इज इक्वल टू सिक्स थर्ड एक्झाम्पल एट मायनस एक्स अपॉन्ट टू मॉड्युलर्स ऑफ एट मायनस एक्स अपॉन टू इज इक्वल टू फाय सेम प्रोसेसने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत एट मायनस एक्स अपॉन टू इज इक्वल टू प्लस फाय और एट मायनस एक्स अपॉउंट टू इज इक्वल टू मायनस फाय आता हा डिनॉमिनेटरमधला टू इक्वल साइनच्या पलीकडे पाठवला तर काय होईल न्युमोनेटरमध्ये जाईल म्हणजेच मल्टिप्लाय होईल देअर फोर एट मायनस एक्स इज इक्वल टू टू फाय फायज टेन मायनस एक्स इज इक्वल टू टेन मायनस एट हा प्लस एट इकडे गेल्यानंतर मायनस झाला मायनस एक्स इज इक्वल टू टेन मायनस एट इज टू देअर फोर प्लस एक्स इज इक्वल टू मायनस टू काय केलं दोन्ही बाजूला मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस होईल किंवा मा हे मायनस येईल आपण तिकडे पाठवू शकतो एक्स इज इक्वल टू मायनस टू आता इथे सुद्धा हा टू डिनॉमीटरमध्ये आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर तो निमोरेटरमध्ये जाईल मीन्स एट मायनस एक्स इज इक्वल टू टू फायझर टेन बट फाय इज मायनस एरफोन मायनस टेन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टेन मायनस एट मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टेन मायनस एट दोघांनाही मायनस सई नाही त्यामुळे यांची ॲडिशन होईल टेन प्लस एट इज एटीन sine is minus therefore plus x is equal to plus 18 means answer is x is equal to minus 2 or x is equal to 18 next fourth example is the last example modulus of 5 plus x upon 4 is equal to 5 therefore 5 plus x upon 4 is equal to plus 5 or 5 कही प्लस एक्स अपॉन फोर इज इक्वल टू मायनस फाय आता हा फोर इथे आहे त्याच्यात आपल्याला आत्ताच काही बदल करता येणार नाही कारण इकडे प्लस फाय आहेत हे प्लस फाय जर आपण इकडे पाठवले तर मायनस होतील एक्स अपॉन फोर इज इक्वल टू फाय मायनस फाय मीन्स एक्स अपॉन फोर इज इक्वल टू फाय मायनस फाय इज झिरो एक्स इज इक्वल टू झिरो मल्टिप्लाय बाय फोर आणि झिरोला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केले तर ॲन्सर झिरो येते मीन्स एक्स इज इक्वल टू झिरो हिअर एक्स अपॉन फोर इज इक्वल टू मायनस फाय मायनस फाय मायनस फाय मायनस फाय दोघांनाही साईन मायनस आहे म्हणजे काय होईल त्यांची ॲडिशन होईल एक्स अपॉन फोर इज इक्वल टू मायनस टेन देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस टेन इन टू फोर इज इक्वल टू मायनस टेन फोर ज फॉर्टी मीन्स व्हॅल्यूज ऑफ एक्स आर झिरो ऑर मायनस फॉर्टी अशा रीतीने ही सर्व एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा प्रॉब्लेम सेट टू अभ्यासण्यासाठी पुढील व्हिडिओ अभ्यासा थँक्यू